सर्वांना नमस्कार। मी आकाश आळस महाराष्ट्र सांगली जिल्ह्यामधून बोलत आहे। ह्या आता सध्या दिवाळी सण येत आहे, ह्या दिवाळी सणामध्ये आपण काय करावं आणि काय नाही करावं आणि आताच्या जगामध्ये काय करत आहे। आताच्या जगामध्ये दिवाळीमध्ये सगळेजण फटाके उडवणं आणि मौज मस्ती करणं, आपले जे बाहेरचे पोरं आहेत ह्याच्यामध्येच व्यर्थ टाइम गमवतात, तर ते व्यर्थ होत आहे, ह्याच्यानं पर्यावरण प्रदूषण होत आहे। ह्या पर्यावरण प्रदूषण रोखण्यासाठीच आपण राजस्थान राज्याचा जयपूर राजधानी ह्यामध्ये सर्वोदय यांचं अभियान हे 10 वर्षापासून चालू आहे। ह्या अभियानामध्ये आपण काय करतो, ह्या अभियानामध्ये फटाक्याचा पासून होणारे लाभ आणि हानी, ह्या फटाक्याचा पूर्णपणे निषेध हे करण्यासाठी हे अभियान 10 वर्षापासून निरंतर चालू आहे। तर ह्या अभियान महाराष्ट्रामध्ये पण 10 वर्षापासून कंटिन्युटी चालू आहे। म्हणताना ह्या अभियानाच्या अंतर्गत आपण महाराष्ट्रामध्ये पण ह्या फटाक्यापासून होणारा लाभ हानी ह्या पोस्टरांचा पूर्णपणे सरकारी अस्पताल आणि आपला शाळा आणि रेल्वे स्टेशन बस स्टँड ह्या सगळ्यामध्ये विमोचन केलेला आहे। तुम्ही बघू शकता मध्य प्रदेशचा मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान, असेच आपण महाराष्ट्रातील अनेक आपले सरकारी जे पण आपलं उच्च पदावर आहेत त्यांच्याकडून आपण विमोचन केले आहे। तर तुम्ही पण ह्या अभियानामध्ये आम्हाला सहयोग द्यावे, ह्या कारणाने तुम्ही आपला योगदान ह्या सर्वोदय यांच्यामध्ये दिला तर आपण ह्या पर्यावरणाचं संरक्षण पूर्णपणे करू शकू। काय की आता तुम्ही बघू शकता नरेंद्र मोदींनी आपल्याला स्वच्छ भारत अभियान हे पूर्ण देशामध्ये सांगितलेलं आहे, तर ह्या सर्वोदय अहिंसा अभियान पण स्वच्छ भारत अभियानाचा एक समर्थक आहे। कसं की सर्वोदय अहिंसा अभियान फटाक्यापासून होणारे लाभ आणि हानी सांगतो, त्याच्याबरोबर फटाके नाही उडवलं तर आपला भारत पण स्वच्छ राहणार आणि आपण पण स्वच्छ राहणार, हेच अभियानाचा संदेश आहे आणि हे अभियानाचा संदेश पूर्ण भारतामध्ये जायलाच पाहिजे। हे व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद।